ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्टला पुण्यामध्ये येत आहेत। इंडिया फ्रंट पुणे हे त्याच दिवशी पुण्यात आंदोलन करणार असल्याची माहिती प्रशांत जगताप आणि मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे, पाहूयात। सर्व कष्टकरी संघटना, सर्व समाजवादी संघटना आणि सर्व इतर भाजपच्या जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्या सर्व शक्तीच्या संघटना या 1 तारखेला सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक चौक अलका टाकीन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून त्यांचं निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। या आंदोलनामधील जे आमचे प्रामुख्याने जो विषय आहे की गेले 3 ते 3.5 महिने मणिपूरमध्ये जो जातीय हिंसाचार चाललाय, ज्या दंगली झालेल्या आहेत, ज्या दळपोरी झालेल्या आहेत, महिलांच्यावर अत्याचार झाले, बलात्कार झाले, महिलांचे अब्रूचे धिंदवडे काढले, या मणिपूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान हे अतिशय असंवेदनशील आहेत आणि म्हणून मिस्टर प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर, मिस्टर प्राईम मिनिस्टर फेस टू पार्लमेंट आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर नाही तर मिस्टर क्राईम मिनिस्टर यांनी परत जावं असं आमचं या आंदोलना पाठीमागचं एक उद्दिष्ट आहे। आणि त्याचबरोबर गेल्या 9 वर्षांमध्ये भाजपचं आणि मोदींचं सरकार आल्यापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे संविधान आहे ते संविधान सुद्धा त्यांनी धोक्यात आणलेलं आहे। संविधानाच्या माध्यमातून हा देश चालत नाहीये आणि म्हणून भाजप हटाव संविधान बचाव ही सुद्धा घोषणा या आंदोलनामधील मुख्य गाभा असेल। आणि यासाठी पुणे शहरातील सर्व नागरिक, आमचे ज्येष्ठ नेते, समाजवादी चळवळीतले कष्टकरी वर्गाचे ज्यांनी आयुष्यभर आपलं जीवन वंचित केलं, ते आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे घेऊन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करणार आहोत। संस्था आणि पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात। मणिपूर जळत असताना आज 85 दिवस झालेत आणि त्या संदर्भामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, NCP असेल किंवा आमच्या सर्व पक्ष असतील यांची भूमिका ठाम आहे। नरेंद्र मोदी आणि भाजपला आमचा विरोध ठाम आहे, त्यामुळे या आंदोलनामध्ये सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। असे की मगाशी सुद्धा प्रशांत जगतापांनी सुद्धा सांगितलं, शहर काँग्रेस शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माझे सहकारी नितीन पवारांनी सुद्धा सांगितलं, या आंदोलना पाठीमागची आमची जी भूमिका आहे ही नुसती पुण्या इंडिया फ्रंट ही पुण्याची भूमिका नाही तर देश पातळीवरती सर्व, आपण जर पाहिलं असेल की लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून या मागणीसाठी रोज संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी बोलावं यासाठी आंदोलन चालू आहे। आणि म्हणून ज्यावेळेला एका मोठ्या प्रश्नासाठी राजकीय पक्ष सर्व देश पातळीपासून पुण्याच्या पर्यंत एक होऊन काळे झेंडे दाखवून या मोदींना जे विरोध करतात आहे हीच भूमिका आमची आहे, कायम आहे आणि या पुढे सुद्धा ही कायम राहणार आहे। आमचं या आंदोलना पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे की आज मणिपूर जळतंय तो विषय महत्वाचा आहे,
आणि या संदर्भामध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब आहेत आणि ज्यावेळेला त्यांनी दिल्लीच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या आंदोलनामध्ये राज्यसभेच्या आंदोलनामध्ये किंवा महात्मा गांधीच्या पुढे संसदेमध्ये जे आंदोलन झालं तिथं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळं पक्षाची भूमिका ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मणिपूरच्या संदर्भात असेल संविधान बचावच्या संदर्भामध्ये असेल ही आमची भूमिका ठाम आहे आणि त्यामध्ये सर्वजण सहभागी होणार आहे. भाजपाकडून असं म्हटलं जातंय की राजकीय पद्धती आहे कारण यापूर्वी मनोहर सिंह असतील अनेक भाजपाचे नेते असतील ज्यांना हा पुरस्कार दिला आहे काँग्रेसच्याही नेत्यांना दिलेला आहे मग आताच का विरोध करताय हे राजकारण करताय. मुद्दा असा की मनमोहन सिंग हे पंतप्रधान नव्हते ज्यावेळेला त्यांना पुरस्कार मिळाला ते एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यावेळेला त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता आणि म्हणून मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा देशाच्या परिस्थितीचा आहे. आज तुमच्या आमच्या सारख्यांच्या भावना सुद्धा काय आहेत मणिपूरच्या संदर्भात. आम्ही पुढारी आहोत तुम्ही पत्रकार आहात आज पण सर्वसामान्य जनता जी आहे त्यांची जी रिॲक्शन आहे मणिपूरच्या संदर्भामध्ये माझा आपल्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुम्ही सुद्धा ही देशातली भावना पुणेकरांची भावना आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. एक शेवटचं उत्तर मीच देतो त्याच्यामध्ये विषय असा आहे 2 महिन्यापूर्वी या पुरस्काराच्या संदर्भामध्ये माननीय रोहितजी टिळक यांनी आता तिला एक तारखेला पुणे शहरामध्ये देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी हे या ठिकाणी दाखल होत आहेत. वेगवेगळे कार्यक्रम आहे ही मोठी शोकांतिका आहे की इकडे मणिपूर सारखं राज्य जळत असताना देशाच्या पंतप्रधानांना एका ट्रस्टने दिलेला पुरस्कार स्वीकारा असा वाटतो त्याच्यासाठीची वाचत गाजत तयारी केली जाते हे शहर सजवलं जातं हे एकूणच या शहराचं या राज्याचं आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर या राज्यात या देशामध्ये ही सगळी अराजकता माजत असताना आपले पंतप्रधान 3-3 तासाची फ्लाईट धरून कर्नाटक सारख्या राज्यामध्ये प्रचार करतात दिसतात पण 70 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या मणिपूरच्या सारख्या छोट्या राज्यामध्ये ते राज्य भिजवण्यासाठी किंवा राज्य शांतीसाठी चालत नाही आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं स्वागत हे मिस्टर प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर ऍट फेस द पार्लिमेंट या हॅशटॅगच्या नावाखाली या हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या शहराला या राज्याला या देशाला होय हे पंतप्रधान या देशाचे आहे त्याची आम्हाला दास वाटते अशा प्रकारचा संदेश आम्ही देणार आहोत. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय काँग्रेस असेल एकूणच भाकप असतील सर्वच राजकीय पक्ष असतील त्याच्यामध्ये भाजप मनसे आणि एकूणच अजित दादा गट असेल किंवा शिंदे गट असेल त्या चार लोकांना हे चार पक्ष सोडले ते चार गट सोडले तर बाकीचे सगळे या नेतृत्वामध्ये या सगळ्या आंदोलनामध्ये नेतृत्व करणार आहेत. हे सामूहिक आंदोलन आहे या माध्यमातून पंतप्रधानांचा खरा चेहरा समोर आणण्याचा आणि मणिपूरच्या जनतेबरोबर आम्ही आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याकरता आम्ही इकडे आलेलो आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित या राज्याला आणि या देशाला इथून पुढे मोदींचा आणि त्यांच्या एकूण विखारी असणाऱ्या संघटना यांचा त्यांच्या विरोधात कशा प्रकारे आवाज उठवायचा याची दिशा नक्की भेटेल अशी मी या निमित्ताने खात्री सर्व मुद्दे झालेले आहेत. या देशातला कामगार आणि कष्टकरी हा मोदींच्या विरोधामध्ये जाण्यासाठी 100 धरणं आहेत. कामगार कायदे असलेले उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी कामगारांना पूर्णपणे या कॉर्पोरेट जगाच्या हवाली केलं जाते. सगळं सरकार कंत्राटावरती कामाला सुरुवात केली आता पोलीसही कंत्राटी आहे त्याच्यामुळे आता याच्यापुढे कंत्राटी कोण नाही एवढंच फक्त शिल्लक आहे प्रश्न. तर आमची आजच पत्रकार परिषद झाली मी आता सांगतो की कामगार संघटना संयुक्त कृती समिती ज्याच्यामध्ये देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या सर्व कामगार आणि कष्टकऱ्यांच्या संघटना आहेत. आम्ही या आंदोलनामध्ये पूर्णपणे उतरणार आहोत आणि पंतप्रधानांना सांगणार आहोत की आम्हाला तुमच्याशी बोलण्याची एकच असं जागा उभी ते म्हणजे रस्ता. पण तुम्ही 36 सेकंदाचा माईट सोडला तर आतापर्यंत मणिपूर या विषयाचं मन म सुद्धा बोललेलं नाही आहे. राजस्थान मधल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटते आनंद आहे तिथल्या महिला तेवढ्याच सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. परंतु जिथं वांशिक हिंसाचार चालू आहे नागरी हिंसाचार चालू आहे केवळ सामान्य गुन्हे नाही त्याच्याबद्दल तुम्ही एक अक्षरही बोलू इच्छित नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि ही आमची वेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही नक्कीच येणार आहोत. आता अजून एक प्रश्न आहे संस्थेचा पुरस्कार हा पंतप्रधानांनी स्वीकारावा त्याच्यामध्ये पंतप्रधान पदाची कुठली शोभा आहे ते आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही हे सुद्धा आपण व्यक्त करायचं.
संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी सुरेखा सावंत, पुणे. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.